आमची प्रमुख मागणी आहे मीटरची दरवाढ झाली पाहिजे. जर पूर्ण राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख जिल्ह्यामध्ये जिथं जिथं मीटरने रिक्षा चालतात तिथं तिथं मीटरच्या दरवाढ झालेली आहे, पण औरंगाबाद शहरच का त्याच्यासाठी अपवाद आहे हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. याचं उत्तर परिवहन अधिकाऱ्याला तुम्ही पण विचारावं आणि त्या परिवहन अधिकाऱ्यांनी आम्हाला पण द्यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला की औरंगाबाद शहरच का मीटर दरवाढीसाठी थांबून ठेवलं. इथं पण पेट्रोलचे दर जिथं पुणे मुंबई नागपूरला जे पेट्रोलचे दर आहेत ते औरंगाबादला आहेत, तिकडे जे गॅसचे एलपीजीचे सीएनजीचे दर आहेत ते औरंगाबादला आहेत. औरंगाबादला शहराला काही वेगळे दर लावलेत का पेट्रोल सीएनजी एलपीजीचे? तर औरंगाबादला तुम्ही मीटर दरवाढ देत नाही याचं उत्तर मला समाधानकारक द्या परिवहन अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळांना. मुंबईला मीटर दरवाढ झालेली आहे कितीपर्यंत झालेली आहे आणि आपल्या औरंगाबाद शहरामध्ये ती डिमांड आम्ही जर किती जरी केली की आम्हाला एवढी मीटर दरवाढ पाहिजे तर परिवहन अधिकारी मुंबईचा सर्वे करतात, नागपूरचा सर्वे करतात, अजून पुण्याचा सर्वे करतात आणि औरंगाबादचे भाव तिथले भाव कंपेअर करतात त्यानुसार मीटर दरवाढ देतात. आम्ही मीटर दरवाढ किती पाहिजे यापेक्षा मीटर दरवाढ सक्तीने त्यांनी दिलीच पाहिजे याच्यावर आम्ही ठाम आहे. आरटीओ प्रशासनचे आता निवेदन देऊन जे आपण चर्चा करणार आहे यापैकी जर आपल्या मागण्याचं पुढील नियोजन कसं असतं? पुढील नियोजन याच्यापेक्षा जोरदार राहणार आणि मला तर वाटतं की परिवहन अधिकारी पुढील नियोजन आणि पुढचं आंदोलन ते आता पाहणार नाहीत, ते आमची मागणी पूर्ण करणार याची मला पूर्ण शाश्वती आहे. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 3 निवेदन दिलेले आहेत त्याचं उत्तर मागायला आम्ही गेलो होतो. त्या दिवशी परिवहन अधिकारी इथं नव्हते, प्रतिनियुक्तीवर जालन्याचे अधिकारी आलेले होते नसता याचं उत्तर त्याच दिवशी भेटलं. माझं नाव राजेश रावळकर, मी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना विभाग संघटक.